सुप्रीम कोर्टाने देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ तुरुंगातून मुक्त करण्यात यावं असे आदेश दिलेत. राजीव गांधी यांच्या हत्येचा आरोप सिद्ध झाल्यानंतर एकूण 6 आरोपी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. यामध्ये नलिनी श्रीहरण, आर पी रविचंद्रन यांच्यासह 6 आरोपींची तुरुंगातून मुक्तता करावी असं कोर्टाने सांगितलंय. आता पाहुयात राजीव गांधी यांची हत्या नेमकी कशी झाली होती. तारीख होती 21 मे 1991. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं राजीव गांधी देशभर फिरत होते. तामिळनाडूच्या श्री पेरंबुदूर मध्ये राजीव गांधी प्रचारासाठी गेले होते. त्या ठिकाणी झालेल्या स्फोटामध्ये राजीव गांधी यांना आपला प्राण गमवावा लागला. तर राजीव गांधी यांची हत्या करणारी आत्मघातकी स्फोट घडवणारी महिला होती धनु. याशिवाय पेरारिवल, मुरुगन, संथन आणि नलिनी या चौघांनाही अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. तर मे 1999 मध्ये या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दोषींनी दाखल केलेल्या दया याचिकेवर 11 वर्ष कोणताही निर्णय न घेण्यात आल्याने फाशीच्या शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेत करण्यात आलं होतं. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राजीव गांधी यांच्या हत्येमधील दोषींची 30 वर्ष शिक्षा भोगल्याने सुटका करण्यात यावी अशी मागणी केली होती. स्टॅलिन यांनी त्यावेळी राष्ट्रपतींना तसं पत्रही लिहिलं आहे. तामिळनाडू राज्य मंत्रिमंडळानं याबाबत एक निर्णय घेतला. तशी राज्यपालांनाही त्यांनी शिफारस केली होती. पुढे राज्यपालांनी ती फाईल राष्ट्रपतींना पाठवली. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी हा राज्य सरकारच्या नियंत्रणात असतो. राज्य सरकारवर त्यामुळे त्याची अधिक जबाबदारी असते. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या व्यक्तीला 14 वर्षांपूर्वी सोडलं जाऊ नये याची दक्षता राज्य सरकारला घ्यावी लागते. जन्मठेपेची शिक्षा ही साधारण 16 वर्ष, 30 वर्ष किंवा अजन्म कारावास अशा प्रकारची असते. त्यामुळे हे प्रकरण ज्यावेळी सुप्रीम कोर्टात पोहोचलं त्यावेळी अटक होऊन 30 वर्ष होऊन गेली होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टात 30 वर्षांच्या कालावधीनंतर प्रामुख्यानं चर्चा झाली. हत्या प्रकरणातील आरोपी पेरा रिवलन याने 31 वर्ष तुरुंगात काढल्यानंतर सुप्रीम कोर्टानं काही दिवसांपूर्वी त्याची सुटका केली होती. त्यानंतर इतर आरोपींनी देखील याच धर्तीवर कोर्टात अपील केलं. त्यानंतर न्यायालयाने नलिनी, रविचंद्रन, मुरुगन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पायस यांची सुटका केली आहे आणि दोषींना मुक्त करण्याचे आदेश दिलेत.